लोकनेते भाई कैलासवासी अण्णासाहेब डांगे यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील, तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष रमेश भुजुगडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना भुजुगडे म्हणाले की लोकनेते भाई कैलासवासी अण्णासाहेब डांगे यांचं कार्य आदर्शवत असून त्यांच्या कार्याची आठवण राहण्यासाठी भैरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं लोकवर्गणीतून प्रवेशद्वार उभं केलं जाणार आहे. लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे यांनी या परिसरातील गोरगरीब वंचितांना न्याय देऊन मोठं कार्य केलंय. त्यांच्यासारखा नेता यापुढे होणार नाही, त्यामुळे त्यांचं कार्य या परिसरातील ग्रामस्थांना आदर्शवत असून त्यांच्या नावानं प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला असून सदरचं प्रवेशद्वार लोकवर्गणीतून करण्यात येणार असल्याचं सांगितलं. या उद्घाटन समारंभास माजी मंत्री विनायक कोरे, माजी मंत्री व खासदार धनंजय माडी, माजी मंत्री व आमदार प्रकाश शवडे, खासदार धैर्य शिलमाने, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, गोपीचंद पडळकर, गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव गाडगे, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील, मयूर उद्योग समूहाचे संजय पाटील, वैभव नायकवडे, सुमित कदम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान आदी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती भुजुगडे यांनी दिली. यावेळी उमेश कर्नाळे, रामचंद्र डांगे, रणजित डांगे, तेजस कोळीकर, भीमराव यादव, उदय डांगे, सुरेश गावडे, रामचंद्र नरके, मनोहर पवार, केरबा प्रधाने, अण्णासाहेब गावडे, चंद्रकांत कोळीकर यांच्यासह भैरववाडीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी पुण्याहून संदीप अडसूळ.